सरांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज आपण गणपतीच्या प्रसादासाठीचा एक छान पदार्थ बघायचा आहे की तो शक्यतो पहिल्या दिवशी किंवा गणपती आहे तोपर्यंत नैवेद्यासाठी केला जातो, तर गव्हाची खीर. पण गव्हाची आणि करडईची, करडईचं दूध घण अशी आपण इथं खीर करायची, जे गहू करडईची खीर असं आपण त्याला म्हणूया. तर ही करडई जी आहे त्याच्याबद्दल मी थोडी माहिती सांगते तुम्हाला. करडईचं तेल काढून ते वापरलं जातं जेवणासाठी, परंतु त्याचं दूध पण खूप चांगलं निघतं. आणि हे दूध जर का आपण ह्या खिरीमध्ये वापरलं किंवा इतर बऱ्याच पदार्थांमध्ये जर का वापरलं तर ते खूप औषधी गुणधर्माचं असतं. त्यातल्या त्यात ते आपल्याला हृदयासाठी खूप बलकारी असं असतं. म्हणजे जर का हे आपण आहारात ठेवलं, दूध म्हणा करडईचं किंवा तेल, तर ते हृदयासाठी खूप चांगलं असतं. म्हणून ह्या निमित्तानं, गणपतीच्या नैवेद्याच्या निमित्तानं आपण ही खीर करून खावी, त्यासाठी मी तुम्हाला आज मुद्दाम हे शिकवत आहे. तर त्यासाठी आपण आता साहित्य बघूया. हे सडलेले गहू आहे, आपल्याला बाजारात सगळीकडे इझी मिळतात आणि गणपतीच्या सीझनमध्ये सगळीकडे अगदी असतातच. ते गहू आपण घेतलेले आहेत, साधारण 1 कप आपण गहू घेतलेले आहेत. त्याला 1 कप पेक्षा थोडी कमी म्हणजे 1.5 कप आपण इथं करडई घेतलेली आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे ह्याच्यात. ड्रायफ्रुट्स आहेत, ह्याच्यात आहे काजू, त्यानंतर बेदाणे, बदामाचे काप, चारोळे, हे जे काही आपल्याकडे असतील ड्रायफ्रूट ते सगळे घ्यायचे, कारण गणपतीच्या नैवेद्याला भरपूर सगळा सुकामेवा वापरायचा असतो. त्यानंतर गुळ आहे, खसखस, तांदूळ आपण थोडे इथे घेतलेले आहेत वापरण्यासाठी. त्यानंतर जायफळ आहे, वेलदोड्याची पावडर आहे आणि ओल्या खोबऱ्याचा खीस आहे. तर आता पहिल्यांदा काय केले बघा, मी इथं जे गहू आहे ते आपण 1-8 ते 10 तास पाण्यात भिजवून ठेवायचे आणि करडई पण पाण्यात भिजवून ठेवायची. दोन्ही वेगवेगळे घ्यायचं, धुवून घ्यायचं आणि त्याच्यात पाणी घेऊन साधारण 8 ते 10 तास हे आपण भिजत ठेवायचं. आता पहिल्यांदा आपण काय करूया, एक कुकर घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण हे गहू घालूया. जे भिजवलेले गहू आहे त्याच्यातलं मी पाणी निथून काढून घेतलेलं आहे, ते आपण त्यात घालूया. त्यानंतर इथं आपण 1 1/2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, ते पण घालूया. तांदूळ एवढ्यासाठी घालायचे की तांदळामुळे काय होतं की जी आपण खीर करतो तर ती छान एकजीव व्हायला मदत होते. पाणी घालूया. पाणी घातलं आपण. आता ह्या सगळं गहू आणि जे तांदूळ आहे एकत्र, थोडं जास्त पाणी घातलं तरी चालेल पण कमी पडायला नको, कारण कसं होतं की गहू शिजायला पाणी जास्त लागतं. त्यामुळे थोडंसं जास्त पाणी घालूया, म्हणजे पुरून साधारण 1 पेर वर येईल इतकं आपण त्याच्यात पाणी घालायचं. आता आपण याला झाकण लावून 3 शिट्या. आता याला शिट्या होते तोपर्यंत आपण काय करायचं, जी करडई आपण भिजवून घेतलेली आहे तर ह्या करडईचं आपल्याला दूध काढून घ्यायचं, ते आपण घेऊया. त्यासाठी मिक्सरमध्ये ही भिजवलेली करडई घालूया मिक्सरच्या भांड्यात आणि त्याचं दूध व्यवस्थित काढून घेऊया. आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली करडई घालूया. हे बुडून वर येईल एवढं पाणी घालूया. अगदी त्याचा आवाज कसं भिजते ती, पण दूध खूप सुंदर निघतं, असं अगदी असं कुरकुरीत त्याचा आवाज असतो. आता आपण झाकूया हे. गाण्यात उठून आपण हे त्याचं दूध काढून घेऊया. अगदी थोडी करडई असली तरी सुद्धा त्याचं दूध अगदी दाटसर असं निघतं.
अच्छा करडईचं दूध पण काढतात हे बरेच जणांना माहित नाहीये, म्हणून मुद्दामच मी तुम्हाला आज ही इतर रेसिपी करून दाखवलेली आहे। दाटसर दूध निघाले आणि हा जो वर चोथा असतो हा टाकून द्यायचा। अगदी छान असं दाटसर हे दूध निघालेलं आहे, शिट्या झालेले आहेत। त्यानंतर आपण एक दोन मिनटं अगदी थोडासा दोन मिनटं पण नाही तर अगदी एक मिनिट भर आपण गॅस बारीक करून ठेवला होता, आता बंद करूया। आणि कुकर गार झाला की आपण त्यातले सगळे जे गहू आणि तांदूळ शिजलेलं आहे ते काढून घेऊया। कुकर गार झालेला आहे आपला, काढून घेऊया। आता एका भांड्यात हे सगळं आपण घेऊया। अगदी मस्त मऊ शिजलंय बघा, जसं आपल्याला पाहिजे तसं अगदी छान शिजलेलं आहे। तांदळामुळे काय होणार आहे की जे गहू कसे अगदी एकजीव होत नाहीत लवकर, पण तांदूळ घातल्यामुळे काय की ते एकजीव व्हायला मदत होणार आहे। पहिल्यांदा आता पाणी घालायच्या आधी थोडंसं आपण पहिला असं त्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जसं आपण उकड वगैरे करताना कशी ती गरगटून घेतो तसे हे थोडं करून घ्यायचं, म्हणजे गहू आणि जे तांदूळ आहेत ते चांगले एकजीव होतील। पाणी वगैरे अगदी व्यवस्थित होतं आपलं त्याच्यातलं। आता आपण गॅस चालू करूया आणि त्याच्यात थोडस पाणी घालूया। पाणी घालूया, त्यानंतर जेवढा आपण गहू घेतलेला होता तेवढीच आपण इथं तेवढाच आपण गूळ घ्यायचा आहे, तर गूळ पण ह्याच्यात घालूया। आणि आता हे सगळं चांगलं शिजवूया आणि त्यानंतर आपण त्याच्यात जे आपण करडईचं दूध काढलेलं आहे ते त्यात आपण शेवटी घालू। आता व्यवस्थित आधी हे जो गूळ घातलेला आहे तो विरघळेपर्यंत आणि चांगली उकळेपर्यंत ते शिजवून घेऊया। त्याला चांगली उकळी आलेली आहे, गूळ पण व्यवस्थित विरघळलेला आहे। आता आपण ह्याच्यात घालूया खसखस, त्यानंतर घालायचं आहे सुकं आपण इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे, ओला खोबऱ्याचा खीस। तो पण घालूया। जर का तुम्हाला सुकं खोबऱ्याचे काप आवडत असेल तर ते पातळ असे काप करायचं, जसे आपण चिवड्यात घालायला वगैरे पातळ काप करतो तसे काप करून सुद्धा तुम्ही सुकं खोबरं ह्याच्यात घातलं तरी चालतं। आता आपण ह्याच्यात घालूया, इथं आपल्याकडे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ज्याच्यात आहेत काजू, बेदाणे, बदामाचे काप आणि चारणं, ते सगळं आपण ह्याच्यात घालूया। आता थोडं चवीपुरतं मीठ घालायचं, कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं आपण मीठ घालत असतो त्या पद्धतीनं इथं अगदी पाव टीस्पूनला आपण कमी मीठ घालूया, कारण जेव्हा गूळ घालतो तरच खरं तर मीठ नाही घातलं तर चालतं, पण ह्या खिरीला मात्र आपल्याला थोडी मिठाची चव पाहिजे। अगदी पाव टीस्पूनला कमी आपण मीठ घातलं। आता ह्याच्यात आपण घालायचं आहे वेलदोडे आणि जायफळाची पावडर। वेलदोडे घालूया, त्यात जायफळ जे आहे ते खिसून घालूया। साधारण एक अर्धा टीस्पून होईल एवढी जायफळाची पावडर घालायची त्यात। अगदी छान एकजीव झालेला आहे। आता आपण ह्याच्यात घालायचं आहे हे करडईचं दूध, अगदी छान असं दाटसर दूध आहे ते आपण ह्याच्यात मिक्स करूया। करडईचं दूध घातल्यानंतर लगेच त्या खिरीचा कलर असा छान पांढरा झाला बघा, जसं आपण नारळाचं दूध कुठल्याही पदार्थात घातल्यानंतर होतोय त्या पद्धतीने झालेलं आहे हे। आता परत थोडस उकळूया की आपली ही खीर तयार झाली। आता इथे आणखी एक सांगते मी की करडईचं जे दूध आहे ते खूप घालायचं नाही, ज्यावेळेस तुम्ही एक कप गहू घेता भिजवायला त्यावेळेस आपण त्याच्यात फक्त अर्धा कपच दूध घालायचं, कारण त्याचा एक उग्र वास असतो तर तो जास्त चांगला लागत नाही। त्यासाठी आपण वेलदोडे आणि जायफळ इथं भरपूर घालायचं आहे आणि करडईचं दूध मात्र अगदी अर्धा कप वगैरे एवढंच घालायचं आहे। आता ही खीर आपण बाऊलमध्ये एका काढून घेऊया।
अगदी मस्त झालेली आहे, कलर पण सुरेख आहे त्याचा। आता थोडस गार्निशिंग करूया, थोडे काजू आणि चारोळे इथं आपण ठेवूया। हे झाली गहू कढईची खीर तयार। गहू कढईची खीर तुम्ही नक्की करून बघा आणि ती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। हा व्हिडिओ लाईक करा आणि मंजीज रेसिपी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करा। अशा छान छान रेसिपी तुम्हाला शिकायची असेल तर हे चॅनल बघत राहा।